स्टार्ट करतो. स्टार्ट. नमस्कार मित्रांनो, मी विजय मनोहरराव डवंगे, प्रदेश संघटक राष्ट्रीय ओबीसी महासंघ. काल दिनांक 24 वार शुक्रवारला बहुप्रतीक्षित शेतकरी जीवनावर आधारित कासारा पिक्चर संपूर्ण महाराष्ट्रात रिलीज झाला. या चित्रपटाची कथा आमचे मित्र रविभाऊ नागपुरे यांनी अत्यंत शेतकरी जीवनाचा अभ्यास करून, जो शेतकरी कुटुंबात जन्मलेले रविभाऊ यांनी ग्रामीण भागातील शेतकऱ्याच्या समस्या आणि त्यांचे प्रश्न आपल्या कथेतून मांडण्याचा जो प्रयत्न, प्रामाणिक प्रयत्न केला, त्या त्याला तेवढ्याच प्रामाणिकपणे आपल्या दिग्दर्शनातून मांडण्याचा आमचे मित्र विकासभाऊ मिसाळ यांनी केलेला आहे. ज्याप्रमाणे एखादा आर्टिस्ट असतो, जो पेंटिंगवाला आर्टिस्ट असतो, तो ज्या पद्धतीनं वेगवेगळ्या कलरच्या छटामधून एक सुंदर चित्र बनवतो, त्या पद्धतीनं रवी भाऊंच्या कथेला आपल्या चित्र पडद्यावर अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीनं चित्रपटाच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत एक लयता आणि सुसूत्रता या चित्रपटात बघायला मिळते. या आणखी या चित्रपटामध्ये लेखकांनी जो दिलेला संदेश, तो दिग्दर्शकांनी 5 प्रमुख या चित्रपटाचे आकर्षण आहे. सर्वात पहिलं आकर्षण म्हणजे हा चित्रपट ग्रामीण भागाची जी नाड जुळलेल्या प्रत्येक शेतकरी बांधवांच्या जसं घरामध्ये घडते, त्याचप्रमाणे या चित्रपटामध्ये घडताना दाखवलेलं आहे. दुसरी गोष्ट, याच्यामध्ये जे कलाकारांना जी जबाबदारी रविभाऊंनी आणि विकासभाऊंनी दिलेली आहे, त्या कलाकारांनी त्या जबाबदारीला येतो योचित न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तिसरी गोष्ट, या कथेचं, या चित्रपटातील संगीत, संगीत एकदम दर्जेदार आहे आणि प्रसंगावधान साधून जिथं खुशीचं आणि इतर तिथे गाणे टाकलेले आहेत आणि जिथं सॅड सॉन्ग आहे, जिथं असं घडते ते घडलेलं असते की बाबा त्यांची त्या आत्महत्या घडलेली असते, नंतर दुःखददायक जिथं आहे तिथं एकदम सॅड सॉन्ग, सॅड म्युझिक हे चित्रपटाची आणखी जमेची गोष्ट आहे. तिसरी गोष्ट म्हणजे जो संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे रविभाऊंनी आणि शेतकऱ्यांना, की जी समस्या आहेत आज शेतकऱ्याच्या बाबतीत जेवढी उदासीनता आहे, त्यामुळे नकारात्मकता फैललेली आहे, शासनाचं उदासीन धोरण आहे, अशामुळे शेतकरी नकोशी झालेले शेतकऱ्यांचे मुलं आज नोकरीसाठी शहराकडे वळताना दिसत असताना, या चित्रपटातील नायक हा शेतीकडे वळतो आणि आधुनिक शेतीच्या माध्यमातनं, जैविक शेतीच्या माध्यमातनं शेतीला पुनर्जीवित करण्याचा जो त्यांचा जो चालू असलेलं धडपड, ही जशीच्या तशी रवी भाऊंनी आणि विकास भाऊंनी कॅमेऱ्यामधून टिपून आपल्या समोर मांडलेली आहे. चौथी गोष्ट म्हणजे आजचे कालच्या ग्रामीण भागातील मुलींच्या आई, हा आपला जवळ हा शहरात नोकरीवाला असला पाहिजे, त्याला सर्व सुविधांनी व्याप्त असलेला पाहिजे, अशी जी भावना असताना या चित्रपटातील नायकीची आई ज्या पद्धतीनं तिनं तिच्या संघर्षात, तिच्या नवऱ्याच्या संघर्षात आपल्या पतीला साथ देऊन एक स्टेबिलिटी दिली होती, त्या पद्धतीनं नायकाच्या शिकलेल्या आणि सुसंस्कारित नायकाच्या पाठीशी उभे राहण्याचा जो संदेश आहे, हा ग्रामीण भागातील आज मुलींच्या आईसाठी अत्यंत चांगला संदेश असून, मुलांनी शेतीकडे वळलो पाहिजे, त्याची मार्केटिंग केली पाहिजे आणि शेतकरी हा 64-65% शेतकरी हा स्वावलंबी झाला पाहिजे, हा अत्यंत दर्जेदार संदेश या कासारा पिक्चरमधून देण्यात आलेला आहे. चित्रपट सुरुवातीपासून शेवटपर्यंत अत्यंत चांगल्या पद्धतीचा आहे आणि हा चित्रपट हा केवळ त्या दोघांचा चित्रपट नसून हा प्रत्येक शेतकरी बांधवाचा आपला आपल्या स्वतःचा चित्रपट आहे. म्हणून मी सर्व शेतकरी बांधवांना आणि सर्व प्रेक्षकांना विनंती करतो की हा चित्रपट आपण थिएटरमध्ये जाऊन बघून हा आपल्या चित्रपटाला सुपरहिट करण्यासाठी प्रयत्न करावे. धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद.